आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी आहे पुण्यामधून. एसटीच्या पुणे विभागीय कार्यालयाच्या परिसरामध्ये हायफाय ब्रँडच्या दारूच्या बाटल्यांचा खच पडलाय. त्यामुळे एसटीचं हे विभागीय सरकारी कार्यालय दारुड्यांचा आगारच बनला आहे की काय असा प्रश्न उपस्थित होतोय. एसटीच्या या कार्यालयाला 24 तास सुरक्षाची सिक्युरिटी तैनात असते. मग या बाटल्या नेमक्या कोणाच्या, हे सरकारी कार्यालय आहे की दारुड्यांचा अड्डा असा सवाल आता विचारला जातोय. आणि या कार्यालयातून आढावा घेतले आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी. पुण्यातील एसटी विभागाच्या कार्यालयामध्ये दारूच्या बाटल्याचा खच पडलेला पाहायला मिळतोय. सुरक्षा रक्षक या ठिकाणी असताना या दारूच्या बाटल्या आतमध्ये आल्या कशा, हा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. आपण या ठिकाणी बघू शकतो की दारूंच्या बाटल्याचा पूर्णतः खच पडलेला आहे. नेमकं सरकारी अधिकारी येऊन काय करतात असा प्रश्न जो आहे तोही उपस्थित होतोय. या ठिकाणी सुरम कंपनीची सुरक्षा रक्षक जे आहेत तेही तैनात आहेत. सुरक्षा रक्षक तैनात असताना दारूच्या बाटल्या ह्या आवारात येतात कुठून, हाही मोठा प्रश्न उपस्थित केला जातोय. एका साईडला एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे आणि दुसऱ्या साईडला विभागीय कार्यालयामध्ये दारूच्या बाटल्यांचा खच पडतोय. त्यामुळं कामगार जे आहेत ते उपाशीन, अधिकारी तुपाशी असं म्हणायला हरकत नाही आहे. मात्र या सर्व प्रकरणाची चौकशी होणं गरजेचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह सागरावर जी 24 तास पुणे.